विदर्भाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेले शेगाव नगरी संत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढी निमित्त पंढरपूरकडे रवाना होणार आहे शेगाव येथून निघाल्यानंतर गायगाव भौरद मार्के पालखीचे अकोल्यात रविवारी आगमन होईल सकाळी सात वाजता अकोल्यात पालखीचे आगमन होईल भजनी मंडळी दिंडी अश्व हाती आणि सातशे वारकऱ्यांसह आगमन होत असलेल्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी अकोलेकर सज्ज झाले आहेत श्री गजानन महाराज पालखी सत्कार समितीची सभेत स्वागताचे नियोजन करण्यात आले गत चार दशकापासून येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत व श्रींचे भक्तांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घडण देण्याची किमया यशस्वीपणे पार पाडल्या जात आहे तर आता जाणून घेऊयात की अकोल्यातील पहिल्या दिवसाचा पालखीचा मार्ग कसा असेल रविवार दिनांक अठ्ठावीस मे ला अकोला शहरातील शोभा यात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे सकाळी अकरा वाजता श्रींची पालखी शंकरलाल खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट जुने शहर येथून निघेल तर डापकी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरासमोरून श्री वास्तव चौक जय गुरुदेव पेट्रोल पंप श्री विठ्ठल रुक्माई मंदिर काळा मारुती मंदिर सुशील बेकरी समोरून लोखंडी पुलावरून मोठा पूल सिटी कोतवाली चौक गांधी रोड महानगरपालिका चौक चांदेकर भवन चौक निशान टॉवर शिवशिव बाजार प्रवेशद्वारातून स्वावलंबी समोरून मुंगीलाल बाजूर या विद्यालय प्रांगणात पालखीचा मुक्काम राहील तर दुसऱ्या दिवशीचा पालखीचा मार्ग प्रमाणे असेल सोमवारी एकोणतीस मे ला सकाळी सहा वाजता सिंगी हॉस्पिटल जवळून पालखी मार्गस्थ होईल त्यापुढे उड्डाल पुल खालून त्यानंतर जिल्हाधिकारी निवासासमोर त्यानंतर तर नंतर वनविभाग कार्यालयासमोरून धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोरून आणि खंडेलबाल भवन मार्गे गौरक्षण रोड जुने इन्कम टॅक्स चौक हॉटेल वैभव जळून आदर्शक कॉलनी शाळा नंबर सोळा येथे दुपारी विश्रांतीसाठी आणि नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल त्यानंतर संभाजीनगर श्री गजानन महाराज मंदिर बोबडे दूध डेअरी सिंधी कॅम्प रोड दक्षतानगर कॉम्प्लेक्स समोरून जिल्हा अशोक वाटिका मार्गे तर समोर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय जिल्हाधिकारी कार्यालय सरकारी बागीच्या खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक लोखंडी पुलावरून हिंद चौक आणि त्यानंतर राजेश्वर मंदिरासमोरून पेठमधील श्री हर शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाउन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहील आणि त्यानंतर मंगळवारी म्हणजेच तीस तारखेला पालखी वाडेगाव मार्गे पुढच्या प्रवासाला निघेल उद्या पालखीचे सर्व अपडेट सिटी जंक्शन टेलिव्हिजन चॅनलला आपण पाहू शकणार आहात त्यासाठी पाहत रहा सिटी जंक्शन अपना चॅनल अपनी बात